वेलकम सर्वांचं. थोडेसे आणखीन काही किस्से आहेत ते आपण जाणून घेऊया कुणालकडून. आणि हो, गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडू कोणताही जो असेल त्याने निश्चितपणे त्या गोष्टी त्याच्या शेअर करणं गरजेचं आहे. कुणाल, तुझी सर्वात आवडती टीम कोणती? माझी सर्वात आवडती टीम माझी सर्वात आवडती तुरुपा टीम, वाशी तुरुपा टीम सध्याच्या घडीला. तर अंगदने प्रश्न विचारला होता मागील व्हिडिओ मध्ये, तुर्बे वर्सेस इनामपुरी मॅच झाली तर. सर, तुरुपे वर्सेस इनामपुरी मॅच झाली तर तो क्षण भरपूर असेल, कारण का माझे मित्र नाही तर भाऊच आहेत त्या टीम मध्ये. बोलले तर ना, मी जाल नमित झाला, सर्व जे ओळखतो आम्ही एकमेकांना, आम्ही एक लोक असेल तर तो मी भरपूर चांगला क्षण असेल आमच्यासाठी. आणि इवन आम्ही 2-1 मध्ये आम्ही खेळलो पण होतो याच वर्षी नेरा येते, इनामपुरी आणि तुर्बे टीम एकत्र खेळली होती. तुझ्या लाईफचा, तुझ्या क्रिकेटिंग करिअर मधला सर्वात यंगेस्ट प्लेअर तुझा फेवरेट कोण आहे? यंगेस्ट प्लेअर माझे माझा फेवरेट नमित पाटील तुर्बे, यंगस्टर मध्ये तो यंगस्टर मध्ये पुढे जाऊन भरपूर चांगला खेळणार नक्कीच. चर्चा होत असतात, कारण की बऱ्याचशा चर्चासत्रामध्ये आम्ही असं ऐकलेलं आहे की नमित पाटील इवन आमच्या आमचा चांगला मित्र आहे तो. अनेक मुलाखतींमध्ये नमित पाटीलचं नाव हे आघाडीवर ते आपल्याला पाहायला मिळालं. नवी मुंबई मधील तुझी किंवा तुझ्या जीवनातील तुर्भे ही टीम जी आहे ती तुझी फेवरेट टीम मानली जाते, अगदी बरोबर? तुमची यस सर, टीम ज्या वेळेस रायगडमध्ये खेळत असते, यस सर, केपची टीम, यस सर. त्यावेळेस काही किस्से असे जे खरोखर कधी तू इतरांसोबत शेअर केलेले नाहीयेस, दुःखाचे किंवा सुखाचे, ते आता तू शेअर करू इच्छितोस? तुर्बे टीम सोबत सही नाही नाही तुझ्या केपीसी टीमचे तर काही किस्से असतील. माझ्या केपीसी टीमचे किस्से असेत का? म्हणजे कधी तू बोलला नाहीस आतापर्यंत कोणासमोर, किंवा चला त्या गोष्टीने जास्त इम्पॉर्टन्स नाही दिलं, परंतु आता एक बोलावंसं वाटतंय, नकळत तर काय बोलशील? केपीसी टीमचं तर माझ्या टीमने तर एवढं असं नाही आहे की कधी कुठल्या प्लेअरला सपोर्ट नाही केला असं नाही आहे. आमच्या टीमने तर आमच्या पूर्ण केपीसी मध्ये तुम्ही कोणाला विचारा का, कधीच नाही आहे का, सर्वांना सपोर्ट करत आली आणि करत राहणार. ठीक आहे, पण लेदर मी जर सांगू इच्छितो माझ्या टीमला का, प्रॅक्टिस करत राहा, इवन सर्वांनी केली पाहिजे. बरोबर. बस सर्व आपण आपण सर्वांना फोर्स पण नाही करू शकत का, ये का सर्वांचे जॉब जॉब्स आहेत, काम आहेत, पण इवन थोडा तरी वेळ काढून तुम्ही सर्व प्रॅक्टिस करा. आपल्याला भरपूर आणखी क्रिकेट खेळायचं आहे. अंगद ज्या वेळेस बाहेर जातो खेळण्यासाठी, त्यावेळेस असं कधी वाटतं का की आपली टीम अपुरी आहे आणि आपण त्या स्पर्धेमध्ये किंवा त्यावेळेस एखादी स्पर्धा असेल त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ नये असं कधी वाटतं का? असं वाटतं सर का, अरे अंगत नाहीये, आपण कसं खेळायचं ते. एक 2 वेळेला असं पण झालं का ना, एंट्री आपण कॅन्सल करू, नाईट टुर्नामेंट झाली, डेचा झालं, पण नाहीये. पण अंगत पण आम्हाला बोलत आलाय आणि बोलत असतो का, नाही यार क्रिकेट एकट्याने नाही खेळत, पूर्ण टीम खेळते. ठीक आहे, मी बरोबर. नसलो तर खेळत, तुम्ही पण खेळत राहा. पण तेव्हापासून म्हणजे आम्हाला वाटतं का, नाही आपण पण खेळत. पण असं काही नाही की आम्ही इथे एंट्री कॅन्सल केली आहे. इवन काही इश्यू झाले तर आम्ही कॅन्सल करतो, इश्यू झालं तर कॅन्सल करतो, बाकी किंवा टीम ऍडजस्ट करून देतो समोरच्या टीमला. तर माझ्या मते जर सर्व रायगड ट्रेनर्सनी पण हे घेतले पाहिजे का, नाही यार कुठली कोण जर टुर्नामेंट भरवतो त्याला कधी हे नाही केलं पाहिजे का, तुला येतो बोलून तुम्ही जात नाहीये, त्यांचा लॉस होतो. ठीक आहे, तर असं केलं नाही पाहिजे. तर माझ्या टीमने असं कधीच नाही केलं का हे. बरोबर. तुझा सर्वात आवडता फॉर्मॅट म्हणजे, तुला डे नाईट डे टुर्नामेंट खेळायला जास्त आवडते की नाईट टुर्नामेंट जास्त खेळायला आवडते नाईट नाईट टुर्नामेंट का? आणि प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही रिझन असतं असं का?
नाईट टुर्नामेंट मध्ये सर वेगळीच फिलिंग असतो का यार, सर्व पब्लिक पण भरपूर असते. ऍक्च्युली नाईट डे पेक्षा नाईट क्रिकेटला पब्लिक भरपूर असते, आणि पब्लिक मध्ये खेळलं तर मला तर भरपूर आवडतं, म्हणून मला नाईट टुर्नामेंट मध्ये भरपूर आवडतं खेळायला. आणि प्लेयर्स पण सर्व असतात आमच्या टीमचे, कोणा कुठे का जॉबला नाही ह्याला जावं ना लागत, मग तेव्हा आणखी चांगलं वाटतं यार. ठीक आहे सर, नाईट डे ला जर प्लेयर नसतात पण नाईटला पूर्ण प्लेयर असतात, आणखी वेळ वाटतं. तुमच्या टीम कडे आतापर्यंत इतकी तुम्ही पारितोषिक मिळवली आहेत, टीम कडे एकूण बाईक्स किती आले? बाईक सर अंगद पाटीलला 7 का 8 बाईक भेटले आहेत, आणि 2 माझ्या भाऊ त्याला एक भेटली, मला एक भेटली, 10 8 का 10 बाईक असणार आमच्या टीम कडे. सचिन म्हात्रेचा काय रोल राहिला या टीम मध्ये? कारण की सचिन म्हात्रे हे नाव भरपूर वेळा मी ऐकून आहे, ऋषीच्या देखील तोंडून ऐकून असतो, त्याचा खेळ देखील मी अनेक वेळा युट्यूब वरती पाहिला, कधी परस्पर खेळ पाहण्याची संधी नाही मिळाली, परंतु सचिन म्हात्रे बद्दल काय? सचिन म्हात्रे सर आमच्या टीमचा असा एक गोलंदाज आहे का, भरपूर म्हणजे टीमला जर 100% कोणी योगदान देत असेल तर सचिन म्हात्रे, प्रॅक्टिस बोला मॅच बोला सर्व. रायगड क्रिकेटमध्ये जर त्याचा विक्रम आहे का, 6 बॉलमध्ये 6 विकेट घेण्याचा सुद्धा त्याचा विक्रम आहे सचिन म्हात्रेचा. आणि चांगला म्हणजे माझ्या टीमचा चांगला आमचा चांगला कॉन्टिनेशन असतो काय नाही, सचिन जर अंगदने 10 रन दिले ना त्याचा माइंड असं असतो का 6 रन 8 रनच आपण द्यावं का नाही, अंग रिकव्हर करायचा जर कुठला जर आमच्या टीमचा जर कोण असेल तर तो सचिन म्हात्रे. कधी हातात आलेली मॅच हातातून निसटून गेली असं कधी झाले का? हो सर नक्कीच अशी झाली आहे. 1 ओव्हर 24 रन सुद्धा 27 रन आमच्या प्लेयरने दिला होता बॉल गोलंदाजी मध्ये, आणि सेमीफायनल मॅच होती. परंतु म्हणजे शेवटच्या ओव्हरला, येस येस शेवटच्या ओव्हरला, आणि अनएक्सपेक्टेबल विजय, म्हणजे खरोखर जिथं वाटत होती की आपण जिंकू शकत नाही अपेक्षा सोडून दिल्यात, आणि ती टुर्नामेंट किंवा ती मॅच तुम्ही जिंकलेत, अशी कोणती मॅच? सर टोल नाक्यातच खेळत होतो आम्ही, माझा भाऊ तुषार पाटील बोललो आमच्या टीमचा वेल फिनिशर, तो मॅचला खेळायला पण येत नव्हता, तो थोडा प्रॉब्लेम होता, तर तो आला आणि 3 बॉलमध्ये 16 रन 4 बॉलमध्ये 16 पाहिजे आणि त्यांनी 3 बॉलमध्ये मारल्या होत्या, आणि तो मुवमेंट म्हणजे असं होतं त्यांनी ती चांगला म्हणजे एकदम लाईफमध्ये जर कोणी जर असे केलं असेल त्यांनी मारला होता. तुमच्या टीमला काय सल्ला द्याल? कारण की एकंदरीत टीम बांधून ठेवणं गरजेचं असतं, काही वेळा जबाबदारी तुझ्यावरती येऊन थांबते, तर टीमला काय सल्ला द्याल, कशा पद्धतीने टीमने साथ द्यायला हवी? आतापर्यंत खूप चांगली साथ तुला दिलेली आहे, परंतु इथून पुढे काय टीम कडून अपेक्षा कराल? नक्कीच माझी टीम बोलायचं झालं तर सर्व सपोर्ट करतात, ह्या पुढे पण त्यांनी करावा, एक सर्वांना समजून घ्यावं, आपल्याला ही आपली टीम नाही तर एक फॅमिली आहे म्हणून खेळावं, आणि बाकी माझी टीम तर मला तर नाही वाटत काय, पण चांगली टीम आहे आणि सर्व एकमेकांना म्हणजे धरून असतात, सर्व आम्ही फिरायला गेलो तरी आमची पूर्ण टीम सोबत असते, इव्हन तर सर्वांना हेच सांगेल का एक सोबत राहा. बस तुझ्या टीमच्या प्लेयर्स लोकांबद्दल जाणून घ्यायला आवडेल, कारण की प्रत्येकाची वैयक्तिक नावं घेत 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 गेलो तर आणखीन एक व्हिडिओ बनवावी लागेल, परंतु त्याबद्दल तुमचे तुझे प्लेयर जे आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात सांग, प्रत्येक खेळाडू जो आता तुझ्यासोबत प्लेइंग 11 किंवा प्लेइंग 12 मध्ये खेळतोय त्याबद्दल थोडक्यात एक एक लाईन मध्ये. प्लेइंग 11 अंगद पाटील झालं, अंगद पाटील तर सर्वांना माहिती आहे, तसंच माझा मोठा भाऊ आहे अरविंद पाटील, परत तो पण चांगला ऑलराऊंडर आहे, अक्षय पाटील आमचा तो भाऊ आहे माझा मोठा काकाचा मुलगा, तो पण चांगला तुषार झाला, परत माझा छोट्या काकाचा मुलगा आहे अमोल, तो पण खेळ तीन टीम असतो, सचिन म्हात्रे, सचिन म्हात्रेचे 2 भाऊ आणि मिलिंद म्हात्रे झाला, मॉन्टी झाला, जितेश आहे, भावेश आहे, सागर आहे, आदर्श घरत आहे, ही आमची एक पूर्ण टीम आहे. ओपन क्रिकेट तुला खेळायला आवडेल असं तू मगाशी म्हणालास, तर त्यासाठी काय प्रयत्न तू करतोयस? कारण की खूप कॉम्पिटिशन आहे ओपन क्रिकेट खेळण्यासाठी, तर त्यानुसार काय तयारी करतोय? तर परफॉर्म केला तर होणार नक्कीच, पण आता मी 1-2 वर्ष झाली मी थोडा टेनिस क्रिकेट मधून थोडा कमीच आहे प्रॅक्टिस वगैरे मला, पण मी आता थोडा सेटल झाले तर मी नक्कीच भरपूर प्रॅक्टिस करून ओपन क्रिकेट मध्ये सुद्धा लवकरच परत आपण.
थिंक कॉल येत असेल कुणाला, हरकत नाहीये. आणखीन थोड्याशा गोष्टी आहेत, त्या पण निश्चितपणे लगेचच जाणून घेणार आहोत. आणि निश्चितपणे या व्हिडिओचा शेवट शेवटच्या टप्प्यात आहे. कुणाल दाते सर हे देखील जॉईंट होत आहेत. वेलकम कुणाल सर, उशिराने आलात परंतु आलात जरूर, हरकत नाहीये. कुणालला पुन्हा एकदा आपण जाता तर जॉईन करूया. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट लाईव्ह प्रस्तुत लॉकडाऊन चर्चा सत्रामध्ये आपण असंख्य ग्रामीण खेळाडूंना भेट देतोय, त्यांचा प्रवास जाणून घेतोय आणि निश्चितपणे आपल्याला एक चांगला प्रवास सर्वांविषयी पाहायला मिळतोय. हे ही ही बाब मात्र खूप चांगली आहे. आणि त्या निमित्ताने खरोखर आम्हाला एक अभिमान वाटतो की ग्रामीण विभागातील जे खेळाडू आहेत ते निश्चितपणे कुठे ना कुठे एक चांगल्या लेवलवरती जाऊन पोहोचतील, जेणेकरून त्यांचा प्रवास हा इतर अनुभवी खेळाडूंपर्यंत पोहोचावा, हा एकच आमचा या ठिकाणी उद्देश आहे. आणि तो उद्देश काही प्रमाणामध्ये आता तरी सार्थ व्हायला लागलाय असं मला वाटतंय. कारण की मुलाखती ज्या वेळेस आम्ही घेतो त्यावेळेस त्यानंतर बऱ्याच वेळा त्या खेळाडूच्या खेळाची दखल घेतली गेली असं आमचं निदर्शनास देखील आलंय. जाता तर कुणालला पुन्हा एकदा आपण जॉईन करून मग या व्हिडिओची या चर्चासत्राची आपण सांगता करूया. खूप चांगलं वाटतंय या संपूर्ण प्रेक्षकांनी तुम्ही आम्हाला जी आतापर्यंत साथ दिली अशी साथ तर नेहमी तुमची आमच्या पाठीशी राहावी अशी या ठिकाणी आम्ही आशा व्यक्त करतोय. कुणाल सोबत आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतोय परंतु काही कारणास्तव कुणाल आमच्या समवेत जॉईंट होत नाहीये. टेक्निकल इश्यू आहे परंतु तो टेक्निकल इश्यू लगेचच आपण दूर करू. आजच्या चर्चा सत्रामध्ये जर शेवटच्या टप्प्यामध्ये कुणाला कुणाला काही माहितीपर क्रिकेट विषयी जाणून घ्यायचं असेल तर ते निश्चित विचारा. जाता जाता आपण ते प्रश्न घेऊ, त्यानंतर सांगता निश्चितपणे करू आपण. येस आणखीन जे आपले रायगड विभागातील ग्रामीण खेळाडू आहेत त्यांच्याविषयी देखील आपण पुढील चर्चासत्रामध्ये जाणून घेणार आहोत. नवी मुंबई विभागातील बरेचसे प्लेयर आपण या ठिकाणी कव्हर केलेत परंतु थोडीशी रायगड विभागातून आणखीन डिमांड वाढत चालली आहे, त्यामुळे रायगड विभागामध्ये थोडंसं आम्ही पदार्पण केलंय. येस कुणाल पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाता जाता बोला सर. येस बोल बोल. सॉरी थोडा नेट टेक्निकल इश्यू होता. नाही नाही काही प्रॉब्लेम नाहीये. काय म्हणशील कुणाल, एकंदरीत कसा वाटलंय कार्यक्रमामध्ये येऊन? आणखीन काही गोष्ट बोलायची राहिली असेल या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिलखुलासपणे बोल. यामध्ये तुझी जी काही इच्छा असेल किंवा तुझं जे काही बोलणं असेल ते आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करू. नक्कीच एमटीसी लाईव्ह धन्यवाद हर्षद मडवी आणि टीम का मला इथे माझ्यासारख्या प्लेअरला इथे संधी दिली तुम्ही बोलण्याबद्दल, तर सर्वांचे धन्यवाद देतो, आभार आहे. आणि असंच तुम्ही करत राहा चांगल्या, ज्यांना काही बोलण्याची इच्छा पण त्यांना बोलू शकत नाही कारण का ते पडद्यामागे असतात प्लेअर, तर तुम्ही त्यांना संधी देतात तर तुम्ही खूप चांगलं काम करता. ऍक्च्युली तुम्ही असंच सर्वांचे घेत राहा इंटरव्ह्यू आणि तुमच्या सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तुला असं वाटते की तुझ्या मतानुसार कोणता एक असा प्लेअर आहे ग्रामीण विभागातील ज्याची इंटरव्ह्यू पुढे आम्ही घेऊ शकतो तुझ्या मतानुसार, की जो खेळाडू खरोखर पात्र आहे आणि तो कदाचित काही कारणास्तव लोकांसमोर येत नाहीये किंवा तो यायला हवा असं तुला वाटतं? माझ्या मते बंटी जोशी पेठ संघाचा, तो एक असा प्लेअर आहे, भरपूर चांगला प्लेअर आहे पण ओपन क्रिकेट झाला एवढी संधी भेटत नाही, तर माझ्या मते त्याचा तुम्ही सर नेक्स्ट ट्राय करा
आणि सर नवी मुंबईमध्ये सर नमित पाटील, आवडेल मला त्याचा इंटरव्ह्यू बघायला सर, नक्की. ना डेफिनेटली नमित पाटीलचे इंटरव्ह्यू आम्ही पेंडिंग ठेवली आहे, कारण की यंगस्टर्स जे आहेत ते आपण कमी प्रमाणात आता कव्हर केलेत, परंतु जेव्हा आता पुन्हा एकदा आम्ही नवी मुंबईचे इंटरव्ह्यू सुरू करू तेव्हा ते इंटरव्ह्यू जे असतील ते यंगस्टर पासून सुरू करणार आहोत. त्यामुळे नमित पाटीलचे इंटरव्ह्यू आम्ही खरोखर पेंडिंग ठेवली आणि ती 100% होणार हे मात्र सांगतो. आणि तुम्ही ज्या पद्धतीने सुचवलं की बंटी जोशी त्याच्याशी देखील आपण निश्चित, याविषयी बातचीत करू. नक्की सर. एक प्रश्न आहे आणखीन घेऊया. नक्की सर. अरे बापरे, कठीण प्रश्न आहे बाबूचा. इनामपुरी टीम मध्ये बाबूला खेळायची इच्छा आहे. नक्कीच बाबा, हल्ली तर आपल्याकडे ग्रामीण क्रिकेट डे, आपल्याकडे ग्रामीण क्रिकेट आहे, ठीक आहे. तर जेव्हा काही टेक्निकल इश्यू आहेत परंतु हरकत नाही, त्याचं जे मत आहे ते त्याने आमच्यापर्यंत. आणखीन काही डिमांड जर झाल्या तर निश्चितपणे आपण कुणाल पाटील याची एक परस्पर मुलाखत घेणार आहोत हे निश्चितपणे आपण सांगू. सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय या कार्यक्रमाच्या निमित्ताने. लॉकडाऊन चर्चासत्र क्रमांक 12 मध्ये आज आपण या ठिकाणी भेटलोय कुणाल पाटील, इनामपुरी गावचा हा सितारा, जो निश्चितपणे आज आपल्या समवेत त्याने बातचीत केली. खूप खूप आभार कुणाल तुझं या निमित्ताने आम्ही करतोय. असंच प्रेम सदैव महाराष्ट्र टेनिस क्रिकेट लाईव्हच्या पाठीशी असू द्या अशा आशा व्यक्त करतो. तुम्हा सर्वांची आजच्या दिवसात या कार्यक्रमातून रजा घेईन. पुन्हा एकदा आपण संडे स्पेशल मध्ये एका चांगल्या खेळाडू सोबत बातचीत करणार आहोत. आणि संडे स्पेशल म्हणजे निश्चितपणे आपण एक धमाका असतो. संडे स्पेशल मध्ये चांगल्या पद्धतीचे खेळाडू आम्ही इन्व्हाइट करत असतो एक थोडासा चेंज म्हणून, आणि त्यामध्ये आम्हाला चांगली साथ मिळते संडे स्पेशल मध्ये. त्यामुळं संडेची वाट पाहावी लागेल. आज गुरुवार शुक्रवार शनिवार साठी आमचा ब्रेक असेल, त्यानंतर संडेला आपण पुन्हा एकदा एक चांगल्या खेळाडू सोबत भेटणार आहोत. तोपर्यंत आजच्या दिवसासाठी शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.